अपूर्ण अंक धावत धावत मित्रमंडळी आली तिघ जण अतुल नेहा आणि सुरुद होते त्यांनी गोट्या आणल्या होत्या त्यांना तिघांनाही सारख्या गोट्या वाटायच्या होत्या त्यांनी एक गोटी अतुलला दिली दुसरी नेहाला दिली तिसरी सुरुदने घेतली आता प्रत्येकाकडे एक आता एक गोटी आली आईने विचारलं आता प्रत्येकाकडे एक एक गोटी आहे म्हणजे प्रत्येकाकडे सारख्याच गोट्या आहेत तिनातली एक गोटी प्रत्येकाकडे आहे म्हणजेच तिनातील एक भाग प्रत्येकाकडे आहे जर का आपण गोट्याऐवजी तीन सफरचंद घेतली असती तर प्रत्येकाला एक एक सफरचंद मिळाला असत तीन सफरचंद सगळीच्या सगळी कोणाला मिळाली असती का मुलं म्हणाली नाही सुरूपुटपुटला पुट मला मिळाली असती तर माझी काही हरकत नसती लगेच अतुल आणि नेहा ओरडले आमची सक्त हरकत असती सारखं म्हणजे सारखंच एक गोटी एक गोटी एक गोटी एक सफरचंद एक सफरचंद एक सफरचंद एक टोपी एक टोपी एक टोपी एक चेंडू एक चेंडू एक चेंडू तीन गोट्यांमधील प्रत्येकाला एक तीन सफरचंद तिघांना सारखीच म्हणजेच एक एक वाटली तीन टोप्या तिघा जणांच्यातच सारख्या वाटल्या आणि तीन चेंडू एक एक करून तिघा जणांत सारखे वाटले याचा अर्थ काय अतुल म्हणाला आम्हाला सर्व गोष्टी मिळाल्या नाहीत मला असलेली गोष्ट संपूर्ण मिळाली नाही हो असं झालं खरं प्रत्येकाला सारखंच मिळालं म्हणून मग तक्रार नाही तीन गोष्टीतील एक सगळ्यांनाच मिळाली सुरू जरा अजून विचार करत होता या सगळ्या खेळात एक सारखे पण आहे की तिनातील एक भाग मिळाला आणि हे सुटे सुटे भाग मिळून वस्तूंची एकूण संख्या मिळाली पूर्ण संख्या मिळाली आई आनंदली हुशारात तुम्ही कोणतीही गोष्ट समजावून घेतली तर सोपी आहे पण कधी जरा विचार केला डोके चालवले तर आता हे जे झाले कोणत्याही तीन गोष्टी तिघात सारख्या वाटायच्या असतील तर होईल म्हणजे एकूण वस्तूंचा तिसरा भाग प्रत्येकाला मिळेल पूर्ण मिळणार नाही मात्र सारखा मिळेल बरोबर सगळ्यांनी माना लावल्या सुरूत हळूच म्हणाला आता खरी बॉलिंग सुरू झाली ही कल्पना की तिनातील एक म्हणजे काहीतरी गोट्या सफरचंद टोप्या इत्यादी गोष्टींवर अवलंबून नाही तर ही आपल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अशा आकड्यांसारखी कल्पना आहे ती वस्तू किंवा परिस्थितीवर ठरत नाही ज्या ज्या वेळेला कोणतीही गोष्ट तिनातील एक अशी आपण म्हणतो ती एका आकड्याला दर्शवते मोजण्याच्या गोष्टीत सुद्धा आपण हेच केलं कल्पना अगोदर मग व्यवहारात रोजच्या जीवनात वापरण्यासाठी नाव चिन्ह वेगवेगळ्या भाषेत देशात अगदी त्याच भाषेतही जराशी वेगळी नवी असतातच मात्र अशी चिन्ह आणि ते म्हणायचे शब्द अगोदर ठरवून घेतले की बोलायला समजून घ्यायला आणि पुढे त्यांच्यासोबत अजून गमती करायला सोयीचं जातं अतुलनी घाई केली हे माझ्या डोक्यावरनं जातंय पटकन चिन्ह आणि नाव सांग मला वर्गातल्या मुलांची गंमत करायचे भाऊ खाऊ नुसता अतुल लगेच म्हटला आईने समजावलं असं सांगावं फजी ती व्हावी म्हणून नको पण तू गंमत म्हणलास हे चांगलंच आता तुला माहित असलेली आणि कदाचित इतरांना माहीत नसलेली गणित तू मिरवणार म्हणजे ही स्वारी पण भावखाऊच झाली अतुलनी तोंड कसनुस केलं आणि अगं चिन्ह आणि शब्द महत्वाचे ते अगोदर सांग सगळे असले तिनातले एक घ्यायचे ते तीन एका आडव्या रेघेखाली लिहायचे आणि त्यातून घेतलेला भाग वरती लिहायचा एक भागिले तीन असा मग अतुल शेठ तुम्हाला समजा समजा बर का दोन भाग दिले तर कसे लिहाल सोप आहे एक रेग तिच्या खाली तीन आणि वर दोन दोन भागिले तीन खल्लास सगळीच खुशून नेहा म्हणायचं असं नाव पाहिजे की त्यातून अर्थ जाणवेल व नेहा नाव अशीच ठेवावी तिनातील दोन भाग आपण बघितलंच आहे की हा आकडा पूर्ण नाही तर पूर्ण संख्येतील एक मधील भाग अंश आहे तिनाचे दोन अंश असं म्हणायचं हळूहळू वेगात तीन तृतीयांश असं म्हणायला सुरुवात करायची एकंदरीत तीन मधील दोन अंश दोन तृतीयांश अगोदरचे एक तृतीयांश झाले एक तृतीय मला जरा सांगता का समजा पाच पेरू आहेत पाहुणे यायचे त्यांना थोडे उरवायचेत तुम्हाला त्यातला एक एक पेरू दिला तर किती अंश पेरू दिले तो अपूर्णांक कोणता थोडा वेळ विचार केला आणि अतुलने सुरुवात केली पहिल्यांदा एक रेख काढायची पुढे नेहा सांगतच होती पण अतुलनेच सांगायचे त्यामुळे त्याला अशी रेग मारा सांगून शांत राहायचे आणि दुसरा कोणी सांगताच बरोबर म्हणायचे ही युक्ती करता नाही आली डॅम्बिस असला तरी अतुललाही शिकण्यात रस आहेच त्याने परत स्टार्ट घेतला पहिल्यांदा आडवी रेग काढायची त्याखाली एकूण संख्या म्हणजे पाच लिहायचे आणि जितका भाग मिळाला ती संख्या मांडायची एक भागेले पाच खल्लास खल्लास याचा शब्द पाच अंशातील एक, एक पंचमांश जा आता जरा बाहेर पळा गृहपाठ करा अतुल म्हणला गृहपाठ तर झाला नेहा विचारात पडली तू कधी केलास अतुलने आय सांगितलं हा काय घरीच अभ्यास केला गृहपाठ झाला सगळे असले दुसऱ्या दिवशी मित्रमंडळी जमली तर अतुल म्हणला बर का काका आईने मला दोन चतखोर पोळी वाढली मला समजलं एक चतकोर म्हणजे एक चतुर्थांश पोळी पण आई म्हणली की तुला एकूण अर्धी पोळी वाढली पण अर्धी बरोबर एक भागिले दोन पोळी आता एक भागिले चार आणि एक भागिले चार वाढली खाल्ली पण मग ती अर्धी म्हणजे एक बागिले दोन झाली मला हे बरोबर आहे कळतंय पण काकांनी सांगितलं अतुलने चांगलं केलंय एक म्हणजे जे गणित म्हणून शिकला ते व्यवहारात वापरलं आणि त्याला प्रश्न पडला हे तर फारच महत्वाचं अतुलने लगेच विचारलं काका मग बक्षीस काकांसह सगळे असले एक पोळी खाली ठेवा चतकोर पोळी आणि अजून चकोर पोळी त्या पोळीवर जोडून ठेवा आता एकूण खाल्लेली पोळी अर्धी झाली कारण चतकोर चकोर असे भाग घेतले तर चार भाग मिळून एक पोळी होते आत्ता आपण दोन भाग घेतले एकंदरीत चारातील दोन म्हणजे एकूण चार वस्तूतील चार चत्कोर दोन घेतले एक भागीले दोन हा अपूर्णांक बरोबर पण गंमत पुढेच आहे मला अजून भूक होती म्हणून आईने अजून सतकोर पोळी वाढली मला कळलं ही पोळी पूर्ण समजा आईने अगोदर अर्ध चॉकलेट आणि नंतर पूर्ण चॉकलेटचे तीन भाग करून त्यातील एक दिला तर एकूण किती चॉकलेट मिळाली हे समजण्यासाठी आपण खालील आकृती बघूया पहिल्या चित्रात एका चॉकलेटचे दोन भाग केलेत दुसऱ्यात तीन भाग केलेत पहिला अपूर्णांक के एक भागीले दोन आणि दुसरा एक भागिले तीन आपल्याला एक भागीले दोन अधिक एक भागिले तीन काढायचंय आपण जर छेद सारखा असेल तर बेरीज करायला शिकलोय मग काय करूया नेहाने लगेच सांगितलं काहीतरी करून दोघांचे छेद सारखे करूया सुरूने सुचवलं की अपूर्णांक न बदलता बरोबर काकाने त्यांना शाबासकी देऊन म्हटलं की एका दोन आणि दुसऱ्याचे तीन भाग केले मग जर एक भागिले दोन या भागाचे तीन सारखे भाग केले आणि एक भागिले तीनचे दोन सारखे भाग केले तर हे भाग बरोबर जुळतील बघा बरं कारण एकूण सहा सारखे भाग होतील त्यातील तीन घेतले तर एक भागिले दोन आणि दोन घेतले तर एक भागिले तीन एक भागिले दोन बरोबर तीन भागिले सहा आणि एक भागिले तीन बरोबर दोन भागिले सहा मग एक भागिले दोन अधिक एक भागिले तीन बरोबर तीन भागिले सहा अधिक दोन भागिले सहा बरोबर तीन अधिक दोन भागिले सहा बरोबर पाच भागिले सहा वरील आकृतीमध्ये एक भागिले दोन निळ्या रंगाने तर एक भागिले तीन चॉकलेटी रंगाने दाखवलाय एकूण सहातील पाच भाग रंगवलेत अशा प्रकारे बेरीज करता येते जर बेरीज एक पेक्षा जास्त येणार असेल तरी काही प्रश्न नाही उदाहरणार्थ दोन भागिले तीन अधिक तीन भागिले पाच त्यामुळे एकूण पूर्ण आकाराचे तीन गुणिले पाच बरोबर पंधरा भाग करायचे एक म्हणजे पंधरा भाग दोन भागिले तीन म्हणजे दोन गुणिले पाच भाग एकूण पंधरा भागातील असते दोन भागिले तीन बरोबर दहा भागिले पंधरा आणि एकूण दरीत पूर्ण एक मध्ये पंधरा तीन चे पंधरा त्याला पाच ने गुणून झाले तसेच पाच चे पंधरा तीन ने गुणून होणार तीन गुणिले तीन बरोबर नऊ भाग पाच गुणिले तीन बरोबर पंधरा मधले भेटले की तीन भागिले पाच होतील छेद सारखा पंधरा झालाय आता अंशांची बेरीज करायची आहे दोन भागिले तीन मध्ये दहा भाग आणि तीन भागिले पाच मध्ये नऊ भाग बेरीज एकोणीस बापरे एकोणीस हे पंधरा पेक्षा मोठे हिमांगीने हा बापरे झटकूनच टाकला पंधरा घेतले पूर्ण एक झाला उरले चार तेही पंधरातील तेव्हा उत्तर एक पूर्ण आणि चार भागिले पंधरा एक चार भागिले पंधरा सगळे खुश झाले उगीच अवघड अवघड असा म्हटला जाणारा हा विषय किती सोपा आहे हे समजलं आणि वरडा करत मुलं बाहेर पडाली